नमस्कार मित्रांनो नर्सिंग किश्वर सेवा मी देते या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार बिहेवियर सायन्समध्ये विचारला जाणारा पाच मार्काला प्रश्न बालविवाह तर आपण बघूया डेफिनेशन बघूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे आणि तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेल्या ज्या तुमच्या नोट्स असतील त्या पहिले फॉलो करू शकता ह्या नोट्सचा आधार घेऊ शकता का तर घेऊ शकता बट तुम्हाला शिक्षक शिकवतात ते बऱ्याच लोकांना म्हणजे तुमच्या शिक्षकांनी शिकवलेलं खूप कम्फर्टेबल असं ते तुम्ही फॉलो करू शकता गरज असेल किंवा काही मुद्दे ह्याच्यात नसतील म्हणजे तुमच्या नोट्समध्ये नसेल तर हे ॲड करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करा एक्झाम आहे आणि छान छान पेपर लिहा तर सुरुवात करूया बालविवाह म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन आपण बघूया लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचे वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह म्हणजे बालविवाह लग्न लागायच्या वेळी जर वधू आणि वर यांचं वय म्हणजे दोघांचंही कुणाचंही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्याचा विवाह बालविवाह होय अठरा वर्षाखालील वय असणे म्हणजे अठरा वर्षाखालील वय मुलीचं अठरा वर्षाखालील वय असणं तुम्ही ते ॲड करा अठरा वर्षाखाली आणि मुलाचं एकवीस वर्षाखालील वय असणं म्हणजे बालविवाह होय शक्यतो आपल्या भारतामध्ये पुरुषांचं वय जास्तच असतं मुलींचं वय अठरा वर्षापेक्षा चौदा तेरा बारा अशा वयाच्या मुलींचं पंधरा वर्षाच्या मुलींचं लग्न होतं तर आपण बालविवाहाबद्दल थोडक्यात माहिती बघूया आर्थिकदृष्ट्या विकसनशील असलेला भारत वैद्यकीय तसेच आरोग्यविषयक दृष्टिकोनातून अविकसितच आहे थोडाफार असे अनेक तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जनतेमध्ये असलेले आरोग्यविषयक आज्ञा हे होय ठीक आहे अजूनही ग्रामीण भागाबरोबर शहरी भागांमध्ये देखील अल्पवयीन मुलींचे विवाह बेकायदेशीररित्या झालेले दिसून येतात गरजेप्रमाणे कठोर कायद्याची निर्मिती करून देखील अल्पवयीन मुलींचे विवाह होतात हे थोडक्यात माहिती लिहू शकता तुम्ही आता विवाह कायदा तर बालविवाहासाठी प्रतिबंध कायदा दोन हजार साली झाला या कायद्याने बालविवाह घडून आणणे तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टींमध्ये प्रतिबंध घाल म्हणजे घातला गेला तर मुलींसाठी अठरा वर्ष वय होतं मुलांसाठी किमान एकवीस वर्ष वयाची मर्यादा आहे ठीक आहे आता ह्याचे कारणे कोणती आहेत बालविवाहाची ती निरक्षरता शिक्षणाअभावी लोकांना बालविवाहाचे दुष्परिणाम ना माहीत नाहीत तसेच स्त्री शिक्षणाचे महत्त्व न समजल्यामुळे बालविवाह होतात बहुसंख्य शेती भारतीय भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण आहे जी शेती आणि पशुपालनाद्वारे आपला उदरनिर्वाह करते या दोन्ही कामात अधिक मनुष्यबलाची गरज असल्याने लहान वयातच लग्न केली जातात ठीक आहे स्त्रियांना निम्न दर्जा म्हणजे दुष्ट लोकांच्या नजरेतून वाचवण्यासाठी महिला आणि मुलींसाठी आणि बालविवाह यासारख्या प्रथा सुरू झाल्या ठीक आहे बऱ्याच मुली म्हणजे अजून अनेक कारणं आहेत बालविवाहाची तसं दुष्ट लोकांची म्हणजे कुणीतरी आपल्या मुलीवरती नजर वाईट ठेवून तिला काहीतरी अति प्रसंग करण्यापेक्षा दुष्ट लोकांच्या नजरेतून वाचवण्यासाठी महिला आणि मुलींसाठी आणि म्हणजे बालविवाह यासारख्या प्रथा सुरू झाल्या मुलांची लवकरात लग्न लावून जबाबदारीतून मुक्त होण्याकडे काही पालकांचा कल असतो त्याला बालविवाह कारणीभूत आहे म्हणजे आपली मुलं आता लग्न झाले की आता म्हणजे आपलं स्वतःचं स्वतः सुरू करतील असं बऱ्याच पालकांच्या तोंडात हा शब्द असतो तर हे कारण आहे त्याच्यानंतर गरीबी ही है बाल है गरीबी आपण बघूया बालविवाहासारख्या वाईट प्रथेला गरीबी हे देखील कारण आहे गरिबीमुळे घरातील कमावत्या सदस्यांची संख्या वाढावी म्हणून लहान वयातच विवाह केले जातो म्हणजे बालविवाहासारख्या वाईट प्रथेला गरीबी देखील कारण आहे गरिबीमुळे काय होतं ते घरातील कमावत्या सदस्यांची संख्या वाढावी म्हणून लहान वयातच विवाह केले जातात जेणेकरून लवकरात लवकर घरात दुसरे कोणीतरी कमवते जन्मालेल्या असं बऱ्याच लोकांचं आहे की खूप मल्टिपल मुलं असण्यामागे हेच कारण आहे की आपल्याकडे क दुसरं म्हणजे कामाला माणसं मिळतील हे एक अजून कारण असतं आणि पुढे ते लोकं कमवायला लागतील हे एक अजून कारण असतं तर धार्मिक श्रद्धा बघूया आपला देश सामाजिक विविधतेने भरलेला आहे जिथे अनेक धा जाती धर्माचे लोक राहतात त्यांच्या विविध चालरिती आणि परंपरा आहेत भारतीय समाज धार्मिक श्रद्धा आणि परंपरा अधिक महत्त्व देतो जे बालविवाहाच्या प्रचलित प्रतीचं सर्वात मोठं कारण आहे ठीक आहे त्याच्यानंतर बालविवाह केल्यामुळे होणारे तोटे काय आहेत तर मुलाचे वय एकवीस व वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा पुरेसा मानसिक व शारीरिक विकास होतो यापूर्वीच लग्न झाल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तर आता कुठले तोटे होतात ते बघूया पुनरुत्पादन संस्थेचा पूर्णपणे विकास झालेला नसल्यामुळे स्त्री अथवा पुरुषाच्या पुनरुत्पादन संस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असते गृह गुहस्तक्रमात प्रवेश खूपच लवकर झाल्यामुळे जा, आर्थिक सामाजिक जबाबदारी पडते तिसरं आहे कुटुंबात जबाबदारीची भूमिका बजावत असताना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं कुटुंबात जबाबदारी असली लग्न झालं म्हटल्यावरती मा शिक्षणापासून वंचित राहावं लागतं सामाजिक आर्थिक वा विकास खुंट खुंटला जातो च पाचवा आहे सासूरवा जाझ इत्यादीमुळे विषम समायोजन विमस विषम म्हणजे ही सासूरवा म्हणजे जाज ह्या ज्या गोष्टी सुरू होतात त्याला विमानसता अवस्थेला सामोरे जावे लागते ठीक आहे आहे हे जननसंस्थेची पुरेशी वाढ न झाल्याने अवस्थेत गरदर्पणा राहिल्यास गर्भाचा वाढीवर परिणाम होतो अशा जोडप्यांमध्ये मतिमंद बालक तसे शारीरिक व्यांग असलेले किंवा बालक जन्मलेण्याची शक्यता असते वरील सर्व गोष्टींचा परिणाम देशाच्या विकासावर होतो उदाहरणार्थ शैक्षणिक आर्थिक मागासलेपणा अत्यल्प दरडोई उत्पादन इत्यादी ठीक आहे तर बालविवाहाचं काय आहे माहिती आहे मतिमंद बालक जन्माले नाही शारीरिक व्यंग त्याच्यानंतर मूल जन्माला आल्यानंतर आईच्या जीवाला पण धोका असतो हा पण मुद्दा ॲड करू शकता लवकरात लवकर आईच्या जीवाला ह्याच्या मी लिहिलं नाही आहे तर मी ओरली सांगते ते लक्षात घ्या जर लवकर ब बाळ जन्माला आल्यावर ते आईच्या जीवाला धोका असतो ठीक आहे आईच्या जीवाला धोका असल्यामुळे मग ते बाळाचं त्याला पण कुपोषणासारख्या समस्या निर्माण होतात कारण आई आता कुठल्या कंडिशनमध्ये असेल माहीत नाही आहे मग बाल जे बा बेबी असतं ते पण मग हे होणार फिडिंग नाही मिळणार ना त्याला किंवा आईला काय झालं किंवा ती कमजोर असण्याची शक्यता असते तिला अनेमियासारख्या आजार हो होऊ शकतात किंवा लहान असते ती किंवा कधी कधी वेदना सहन होणं अशा पण बऱ्याच गोष्टी असतात तर ते तुम्ही ॲड करा जर तुम्हाला मुद्दे माहीत असेल तर अजून अशा प्रकारे ही टीप होती बिहेवियर सायन्समध्ये विचारली जाते अजून मी घेऊन येतेच बरेच क्वेशन आहे ते बावीस तारखेला तुमची एक्झाम आहे तर स्टडी करा आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा स्वस्तरा धन्यवाद